ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी आहे. आजपासून डिसेंबर महिना सुरू झालाय. याचबरोबर सामान्य नागरिकांशी जोडलेले काही नियम बदललेले आहेत. नवीन महिन्यामध्ये एलपीजी गॅसच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय बँकिंग आणि पेन्शन संबंधी काही नियम बदलणार आहेत. या नव्या महिन्यामध्ये काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. शिवाय डीटीएच मोबाईल रिचार्ज सेवांशी निगडीत बदलांचा तुमच्या दर महिन्याच्या बजेटवर आणि कामकाजावर परिणाम पाहायला मिळणार आहे. बातमी पुण्यातून. पुण्यात कोरोना परवडला पण प्रशासनाची नियमावली नको अशी अवस्था व्यापाऱ्यांची झालेली आहे. कोरोना नियम न पाळणाऱ्या दुकानदारांना जबर दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये सध्या संतापाची लाट निर्माण झाली आहे. विनामास्क ग्राहक दुकानदाराला दंड. ग्राहकाकडून 500 दुकानदाराला 50,000 भूर्दंड. सरकारच्या नियमावलीमुळे व्यापाऱ्यांमध्ये संताप. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका पाहता राज्य सरकार सतर्क झालंय. संभाव्य व्हेरियंटचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारनं पुन्हा निर्बंध लागू केले. ग्राहक आणि दुकानदारांसाठी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार ग्राहक दुकानात विनामास्क आल्यास 500 रुपये दंड ठोठावला जाणार आहे. त्याचवेळी दुकानदाराला 10,000 दंड ठोठावला जाणार आहे. तर दुकानदार विना मास्क सापडला तर त्याच्याकडून 50,000 दंड वसूल केला जाणार आहे. प्रशासनाच्या या नियमावलीमुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. राज्य शासनाने कोरोनाच्या नव्या व्हेरियंटला रोखण्यासाठी जी नियमावली जाहीर केली आहे त्यामध्ये लसीकरण न केलेल्या ग्राहकांनी दुकानात प्रवेश केल्यास ग्राहकाला दंड आकारण्यात जाणारच आहे. परंतु व्यापाऱ्याला त्या दुकानदाराला किंवा त्या आस्थापनावाल्याला 10,000 ते 50,000 पर्यंत दंडाची तरतूद केली आहे. कुणाचं डोकं अशा प्रकारे चालतं हे लक्षात येत नाही. ह्या राज्यातल्या व्यापाऱ्यांनी व्यापार करू नये अशी सरकारची इच्छा आहे का? व्यापाऱ्यांनी व्यापार करू नये अशी सरकारची भूमिका आहे का असा संतप्त सवालही व्यापारी करतायत. व्यापाऱ्याच्या दुकानामध्ये एखादा ग्राहक लसीकरण न करून आलेला तर त्याची जबाबदारी दुकानदारावर तुम्ही कशी टाकू शकता? एक चुकीच्या पद्धतीचं हे नियमावली राज्य सरकारनं जाहीर केली आहे. राज्यातल्या व्यापार उद्योगाची शिखर संस्था म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं आम्ही राज्याचे मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांना हा नियम ताबडतोब रद्द करण्याची मागणी केली आहे. कोरोना रोखण्यासाठी नियम हवेतच, पण नियमांच्या आडून समाजातील एखाद्या घटकाची पिळवणूक होऊ नये किंवा कोणावरही अन्याय होऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजे. अमोल कवीटकर, साम टीव्ही न्यूज, पुणे.